भारतीय जनता पक्ष जनमानसांच्या विकासासाठी कार्य करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून महत्वाच्या योजना आणल्या आहेत त्या योजना आणि त्यांचे विचार गावागावात जाऊन पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पेणमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पा कार्यालयात पार पडली यावेळी आमदार रविशेठ पाटील आमदार निरंजन डावखरे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश थारप माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील प्रशांत शिंदे बिपिन म्हामुणकर गीता पालरेचा महेश मोहिते जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मपारा सोपान जांभेकर डी बी पाटील मंगेश दळवी संजय डंगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात आला